भवन परिसराच्या दिशेनं निघाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता या सगळ्याच्या निमित्तानं आपल्याला एक पंतप्रधानांचा हा सगळा जो ताफा आहे पुढच्या काही वेळामध्ये नाशिकमध्ये होत असलेल्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते त्या ठिकाणी जातील. त्या ठिकाणी येणाऱ्या युवक युवतींना ते संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात नेमकी काय पूजा केली हे देखील या ठिकाणी असलेल्या पुजारी आणि साधू महंतांकडनं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आहे, विश्वस्त आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले, काय नेमकी पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली? इथं संकल्प सोडण्यात आला. सर्वप्रथम तर त्यांचं इथं संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे. मी आणि धनंजय पुजारी यांनी इथं स्वागत केलेलं आहे संस्थांच्या वतीने. मध्ये जाऊन त्यांनी प्रदक्षिणा संकल्प मारुतीचं दर्शन घेतलं सर्वप्रथम. त्याच्यानंतर त्यांना 40 ओऱ्या ज्या आहेत राम मंदिराच्या त्याचं महत्व सांगितलं गेलं पंतप्रधानांना. त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या तिथं पूजा झाली संस्थांच्या वतीने, आरती झाली, त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं. सर्व विश्वस्त मंडळांनी त्यांना नाशिककरांच्या वतीने सन्मानपत्र दिलेलं आहे, चांदीची मूर्ती भेट दिलेली आहे. संस्थांच्या वतीने त्यांचा यथोच्च सत्कार करण्यात आलेला आहे. पुजारी साहेब, कोणती पूजा आपण त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली, नेमका काय संकल्प त्यांच्याकडून सोडून घेतला? पंतप्रधान मोदीजींना आतमध्ये मंत्री सिद्धार्थ यांनी गणपती पूजन झालं, नंतर त्यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली, प्रभू श्रीरामांची आरती झाली, नंतर त्यांना महावस्त्र व आपल्या रामाचा पंजरीचा मुख्य प्रसाद हा देण्यात आला. त्यानंतर त्यांनी रामाला पूर्ण प्रदक्षिणा घातली, नंतर संस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्यासोबत काही अधिकारी देखील आहेत जे दिवस रात्र खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी राबत होती. शहर स्वच्छ मोदीजी येऊन गेले, किती आनंद वाटला? निश्चितपणे नाशिक शहराला अभिमान वाटेल असं आजचं चित्र आहे. म्हणजे जसा दिवाळीचा उत्सव जसा असतो तसाच उत्सव या आमच्या जुन्या शाही मार्गावर बघायला मिळाला. मोदी साहेबांचं स्वागत अतिशय दिमागदार पद्धतीने झालं. सुरुवातीला ते इथे आले काळाराम मंदिराच्या, तिथे स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे, त्यांना त्यांनी अभिवादन केलं आणि नंतर मंदिरात गेले. अतिशय उत्साहाचं आणि भावनिक वातावरण या ठिकाणी.